नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. करंट अफेअर्स सिरीजमधलं ऑक्टोबर महिन्यातलं हे पहिलं लेक्चर आहे. क्वेश्चन अन्सरिंग स्वरूपामध्ये आपण लेक्चर कवर करत आहोत, ओके. आणि जर एखादी थेरॉटिकल इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल तर ती आपण डिस्क्रिप्शनसुद्धा त्याचं याच्यामध्ये घेत आहोत. टेलिग्राम चॅनलची ही लिंक आहे, तिथे रोजच्या लेक्चरची जी PDF असते तिथे आपण अपलोड करत असतो, ओके. PDF अपलोड करायला थोडे प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे आता सध्या केलेलं नाही, पण आपण एकदम सर्व जे आहेत त्या PDF इथे अपलोड करू, ओके. जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमित्रांच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आपण आता कालच्या क्वेश्चनपासून. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक एक, फादर फ्रान्सिस दी ब्रुटो, ओके. 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पहिल्यांदा तुम्हाला माहीत पाहिजे हे होणार कुठे आहे. तर हे होणार आहे 10-11-12 जानेवारीला उस्मानाबादमध्ये होणार आहे, ओके. 93वं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की 92वं कुठे झालेलं, ओके. तर बघा, 92वं मी सांगतो यवतमाळला झालेलं, बरोबर. अध्यक्ष कोण होतं? तर अरुणा ढेरे त्याच्या अध्यक्ष होत्या, ओके. आणि अरुणा ढेरे ह्या 5व्या महिला अध्यक्ष ठरलेल्या होत्या, ओके. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मला हे लक्षात ठेवायचं की कधी कोणकोण झालं होतं. 1961 झालेल्या होत्या कुसुमावती देशपांडे, ओके, जे की ग्वाल्हेरला झालेलं. त्यानंतर 1975 दुर्गा भागवत होत्या, ओके. त्यानंतर 1996 शांता शेळके होत्या आणि 2001 विजया राज्याध्यक्ष, ओके, जे की इंदोरला झालेलं होतं, ओके. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. आणि हे अरुणा डेरे कितव्या होत्या? तर 5व्या होत्या, ओके. फादर फ्रान्सिस दी ब्रुटो यांच्याविषयी सांगायचं झालं तर कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म जो आहे तो वसई येथे झालेला आहे, ख्रिस्ती मराठी कुटुंबामध्ये झालेला आहे. हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे की मराठी कुटुंब, आणि आता तुम्ही पण बघितलं असेल की जे धमकी वगैरे जे चालू आहे, पण ते मराठी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे. पर्यावरणाचे रक्षण करते, गुंडगिरी विरोधात आवाज उठवणारे, सुजाण, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या सुवार्ता या मासिकाचे संपादक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची पुस्तकं तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत, तेजाची पावले, संघर्ष यात्रा ख्रिस्तभूमीची, इस्राईल आणि परिसराचा संघर्षमय इतिहास, आनंदाचे अंतरंग, मदर तेरेसा, सृजनाचा मोहर, ओके, ओएक्सिसच्या शोधात, हे जे आहे ते त्यांची पुस्तकं आहेत, ओके. त्यानंतर बायबल द न्यू टेस्टॉमेंट या पुस्तकाचं त्यांनी जे होतं ते सुबोध बायबल नवा करार असा अनुवाद केलेला होता आणि त्याला साहित्य अकादमीचा 2013 राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळालेला होता. हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, बायबल द न्यू टेस्टॉमेंट, ओके. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की त्यांनी त्याचं जे होतं ते अनुवाद केलेला होता, सुबोध बायबल नवा करार, आणि त्याला 2013 राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अकादमीचा, ओके. कमेंट बॉक्समध्ये आणखीन एक नाव आहे, सदानंद मोरे. तुम्ही सांगा की सदानंद मोरे कोण आहेत, ओके. यांची पण निवड जी होती ती काही महिन्यापूर्वी झालेली होती, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा. बघू पुढे. शांता रंगस्वामी यांचा राजीनामा. बघा, त्यांनी राजीनामा का दिलेला आहे? परस्पर हितसंबंधाच्या याच्यामुळे जे आहे आरोपामुळे त्यांनी जो आहे तो राजीनामा दिलेला आहे. त्यांच्याकडे होती जी नोटीस पाठवलेली होती, ओके, की स्पष्टीकरण द्या. मग त्यांनी जे आहे ते परस्पर हितसंबंधाचा आरोप झाल्यामुळे त्याच्यावरून जे आहे ते त्यांनी राजीनामाच दिलेला आहे, ओके. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार, ओके, यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजे BCCI फुल फॉर्म तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, BCCIचे प्रेसिडेंट कोण आहेत? तर CK खन्ना, ओके. हेडक्वार्टर कुठे आहे? तर मुंबई. CEO कोण आहे? तर राहुल जोहरी. स्थापना कधी झालेली? तर 1928. हे झालं BCCIविषयी. तर बघा, DK जैन यांनी जी होती ती नोटीस पाठवलेली होती आणि त्यामुळे शांता रंगस्वामी यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे म्हणजे CAC चे सदस्य आणि भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. भविष्यासाठी मी काही योजना आखल्या असून आता पुढे वाटचाल करण्यासाठी वेळ आली आहे, पण क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम पाहताना परस्पर हितसंबंधाचा मुद्दा कुठे आढळला हेच मला समजले नाही, असं जे आहे ते त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं होतं. मग असं कोणतं झालं? आणि याच्यावरती जे होती एक केस दाखल केली गेली होती, ती पण आपण बघू. बघा, कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे ती क्रिकेट सल्लागार समितीमध्ये अंशुमन गायकवाड आणि
शांतारंग स्वामी जे आहेत ते त्यांची त्यांचा समावेश आपण हे ऑलरेडी बघितलेलं होतं. ज्यावेळेला कोच वगैरे सिलेक्ट करायचे असतात त्यावेळेला आपण बघितलेलं होतं उरकरी व्यंकटरमण, त्यावेळी तुम्हाला मी या तिघांविषयी सांगितलेलं होतं. ओके, पुढे बघू की काय नेमकं झालेलं होतं. तर बघा, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांविरुद्ध तक्रार केलेली होती. तिन्ही सदस्य कोण, आता हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सदस्य कोण कोण होते आणि कोण नव्हता असंही विचारलं जाऊ शकतं, तर तुम्हाला ते माहीत पाहिजे. ओके, कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांतारंग स्वामी हे तीन तुम्हाला माहीत पाहिजे. BCCIच्या आचारसंहितेनुसार कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी सारखेच पद भूषवता येत नाही. CSCचे सदस्य अनेक भूमिका भूषवत आहेत असं त्यांनी जो होता तो दावा केलेला होता. ओके, तर बघा याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं होतं की गायकवाड यांच्याकडे जे होती ती यांच्या मालकीची अकादमी आहे आणि ते BCCIच्या संलग्नता समितीचे सदस्य पण आहेत. ओके, आणि ते CSCचे आणि ICAमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या भूमिका निभावत, म्हणजे वेगवेगळं जे आहे ते त्यांच्याकडे पद आहेत. आणि कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली समितीने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करताना कोणत्याही प्रकारचे हितसंबंध ठेवल्याचे दिसत नाही असं विनोद राय यांनी सांगितलेलं होतं. आणि कपिल देवचं सांगायचं झालं तर बघा, तुम्हाला माहितीच आहे 1983 वर्ल्ड कप मिळवून दिलेला होता, तर ते समालोचक, एका फ्लाईट लाईट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, त्याचबरोबर क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य, अशा विविध जे आहेत ते त्यांच्याकडे पदं आहेत. आणि हे जे आहे ते BCCIच्या आचारसंहितेनुसार त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी सारखेच पद भूषवता येत नाही असं जे आहे ते संजीव गुप्ता यांनी सांगितलेलं आहे. ओके, मग हे सर्व हे करून पण शांतारंग स्वामी यांनी जे आहे ते स्वतःच राजीनामा दिलेला आहे. आता मग कपिल देव वगैरे जे आहेत ते सुद्धा त्याच्यावरती त्यांची भूमिका घेतील किंवा जे आहे ते नोटीस हे करतील. बघा, मुलींचा जाहीर सन्मान करा. बघा, मुलींचा जाहीर सन्मान करा असं नरेंद्र मोदी यांनी कधी म्हटलेलं होतं, तर मन की बात कार्यक्रमामध्ये जे होतं असं त्यांनी प्रतिपादन केलेलं होतं. त्यांनी सांगितलेलं होतं की भारत की लक्ष्मी असं जे आहे एक हॅशटॅग भारत की लक्ष्मी, ओके, भारत की लक्ष्मी म्हणून जे आहे ते मुलींचा गौरव करा. समाजहितासाठीच्या विविध क्षेत्रांमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवतात अशा मुलींच्या सन्मानार्थ एक जाहीर कार्यक्रम आयोजित करावेत. ओके, शहर असो खेडे असो सर्व सगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करावे असं त्यांनी सुचवलेलं होतं. ओके, आणि सांगितलेलं होतं बघा भारत की लक्ष्मी हॅशटॅगने सर्वांपर्यंत पोचवावे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की भारत की लक्ष्मी हॅशटॅग कोणाच्या रिलेटेड आहे. ओके, आणि त्यांनी जे मन की बातमध्ये जे होतं ते गानसम्राट लता मंगेशकर ज्या होत्या त्या प्रमुख पाहुण्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी त्यांना जे होते ते ऑलरेडीच रेकॉर्डेड जे होतं ते शुभेच्छा दिल्या होत्या. ते अमेरिका दौऱ्यावरती गेलेले होते, मग त्यावेळी जायच्या आधीच त्यांनी ते रेकॉर्ड केलेलं होतं आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या. याच मन की बातच्या वेळेला त्यांनी जे होतं ते सेल्फी विथ डॉटर, ओके, हे जे मध्ये कॅम्पेन चालवलेलं होतं तर त्याचासुद्धा इथे त्यांनी उल्लेख केला होता. सक्सेसफुलरित्या कसं हे इम्प्लिमेंट झालेलं होतं तर त्याचासुद्धा इथे उल्लेख होता. ओके, बघू पुढे. पुढे बघू आता क्वेश्चन, चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली आहे. ओके, तर बघा चीफ ऑफ स्टाफ कमिटी, ओके, COSC याच्या जे प्रमुखपदी नेमणूक झालेली आहे बिपिन रावत लष्कर प्रमुख. ओके, कुणाच्या जागी झालेली आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, तर बिरेंद्रसिंग धनोवा जे एअर चीफ मार्शल आहेत त्यांची जी आता मी तुम्हाला सांगितलं होतं की 30 सप्टेंबरला ते निवृत्त होणार होते आणि त्यांच्या जागी जे होते ते RKS भदौरिया यांची नेमणूक झालेली होती. आणि ते जे होते ते COSC होते, म्हणजे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपद होते, तर त्यांच्या जागी आता बिपिन रावत झाले. हे आपले तीन जे आर्मी नेव्ही, ओके, जे आहेत त्या तीन आपल्या याच्यामधून जे आहेत ते एक जो वयस्कर असतो त्याची नेमणूक जी आहे ती चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली जाते. ओके, मग तेच जे आहे ते रावत यांची आता नेमणूक झालेली आहे. ओके, एअर मार्शल HS अरोडा यांची सुद्धा जे आहे ती भारतीय वायुसेनेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक झाली आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. जसं आपण RKS भदौरिया बदलले, लेटेस्ट जे नेमणूक असतात त्या तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत. बघा, जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो. तर जागतिक रेबीज जो आहे तो 28 सप्टेंबरला साजरा केला जातो. 28 सप्टेंबरला का केला जातो, तर लुईस पास्टर्स,
ओके, यांचं जे होतं ते डेथ झालेले होते त्या दिवशी, आणि यांनी जी होती ती पहिली रेबीजवरची जी होती ती लस वॅक्सिनेशन जे होतं वॅक्सिन त्यांनी डेव्हलप केलेली होती, म्हणून मग हे त्यांचं जे डेथ झालेली होती तो दिवस ॲज अ जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर याच्यामध्ये नेमणूक करण्यात आलेली आहे मोहम्मद अझरुद्दीन यांची झालेली आहे. ओके, वन लाइनर आहे जस्ट तुम्हाला माहीत पाहिजे. आता इथं जसं हैदराबादचं आलेलं होतं तसंच तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या पहिला महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. आता इथे आलेलंच आहे तर रूपा गुरुनाथ. ओके, हे नाव लक्षात ठेवा, पहिल्या महिला आहेत. जरी तुम्हाला हे हैदराबादचं नाव विचारलं तर हे रूपा आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण काय आहे हे पहिल्या महिला आहेत. मग हे पहिलं जे असतं ते खूप महत्त्वाचं असतं, ते तुम्ही लक्षात ठेवा. बघा, क्वेश्चन ऑफ द डे, खालपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखपदी नेमणूक केली गेली आहे? आशा करतो तुम्ही याचं आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटतं आहे, इम्पॉर्टंट वाटतं. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.